नवरात्र उत्सवानिमित्त तुळजापूर ते कुसडगाव पायी ज्योत आणण्यात आली. यावेळी कुसडगाव ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात या ज्योतीचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले. तुळजापूर ते कुसडगाव पायी ज्योत सोहळा वर्ष तिसरे सालाबाद प्रमाणे याही वर्षी गडस्थापना दिवशी तुळजापूर येथून पायी ज्योत आणण्यात आली. या सोहळ्यामध्ये कुसडगाव येथील 100 ते 150 युवक सहभागी झाल्या होत्या. मंगळवारी संध्याकाळी तुळजाभवानी मंदिरामधून ठीक 7 वाजता ज्योत प्रज्वलित करून सर्व युवक मार्गस्थ झाले. बुधवारी सायंकाळी ज्योत 7 वाजता कुसडगाव येथे आणण्यात आली. त्यानंतर ज्योतीची गावामधून वाजत गाजत फेरी काढण्यात आली. यावेळी गावातील महिलांनी ज्योतीची पूजा केली. त्यानंतर ज्योत कुसडगाव येथील तुळजाभवानी मंदिरामध्ये विधिवत पूजा करून ठेवण्यात आली. या पायी ज्योत सोहळ्याचे नियोजन कुसडगावचे सुपुत्र माननीय दत्तात्रय लेकुरवाळे यांनी केले. कुसडगावचे सरपंच डॉक्टर प्रदीप कात्रजकर यांनी ज्योतीचे स्वागत केले. यावेळी दत्तात्रय लेकुरवाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी माजी उपसरपंच महादेव कात्रजकर व राहुल कंट्रक्शनचे संचालक माननीय बाप्पू कारले यांनी सर्व सहभागी युवकांचे आभार मानले. तुळजापूर ते कुसडगाव पायी दिंडी ज्योत सोहळा, कारण प्रत्येकाने खारीचा मोलाचा वाटा उचलला. प्रत्येक तरुणांनी यात खारीचा वाटा उचलल्यामुळे आज ज्योत इथपर्यंत आली. प्रत्येक वर्षी टप्प्याटप्प्याने युवक वाढत गेले आणि जसे युवक वाढत गेले तसे उत्सव वाढत गेला. त्यामुळे गावातील प्रत्येकाने सहकार्य केले. प्रत्येक ग्रामस्थांनी ज्योतीत उत्साहाने सहभागी झाले व प्रत्येकाने प्रांत प्रतिष्ठा स्थापन करण्यासाठी प्रत्येकाने सहभाग करून ज्योत स्थापन केली. तुळजापूर इथून ज्योत आणली जात आहे. ह्यावर्षी अतिशय उत्साहामध्ये कुसडगावातील जवळपास 100 युवक तुळजापूरला गेले आणि ज्योत आणली आणि त्याची प्राण प्रतिष्ठा केली. गावातून त्याची मिरवणूक काढण्यात आली. गावातील सर्वांनी ज्योतीचं स्वागत केलं. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि या कार्यक्रमामध्ये गावातील सर्व कार्यकर्ते तरुण मंडळ अतिशय उत्साहात सहभागी झाले. आज कुसडगाव ते तुळजापूर संध्याकाळी 7:30 वाजता आम्ही ज्योत तिथून सुरू केली. नगर जिल्ह्यात एक नंबर ज्योत आपल्या कुसडगावची आलेली. 12 तासात कुसडगावला आम्ही ज्योत पोहोच केलेली. अशीच सर्व तरुण आम्ही दरवर्षी सहकार्य करू. प्रतिनिधी किरण रेडेसह कॅमेरामन भरत पाठक, विश्वदर्शन न्यूज, कुसडगाव.